नमस्कार, इचलकरंजी बातमीसत्रात आपले स्वागत। पाहूयात सविस्तर वृत्तांत। इचलकरंजी शहरातील कुडचेमळा परिसरात वास्तव्यास असणाऱ्या हर्षद हनुमंत तगारे वय वर्षे 27 या युवकाचा बुधवारी डेंग्यू सदृश आजाराने मृत्यू झाला। या घटनेने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। हर्षद तगारे हा कुटुंबासमवेत कुडचेमळा परिसरात वास्तव्यास आहे, त्याचे किराणा दुकान आहे। 4 दिवसांपूर्वी हर्षद याला डेंग्यू सदृश आजाराची लागण झाल्याने त्याच्यावर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते। काल मंगळवारी दुपारी त्याची प्रकृती अचानकपणे खालावल्याने तातडीने त्याला कोल्हापूर येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले। मात्र डॉक्टरांनी हर्षद याची वैद्यकीय तपासणी करून त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले। या घटनेची माहिती मिळाल्यानंतर बुधवारी इचलकरंजी नगर परिषदेच्या आरोग्य विभागातील वॉर्ड इन्स्पेक्टर भोईटे, मुकादम सुधीर आवळे, ओमप्रकाश कांबळे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी कुडचेमळा परिसरात औषध फवारणीसह घरोघरी जाऊन पाण्याची तपासणी केली। तर दुपारी आरोग्य सभापती संजय केंगार, नगरसेवक सागर चाळके, माजी नगरसेवक मोहन कुंभार यांनी परिसरात जाऊन भागातील स्वच्छता कामाची पाहणी केली, तसेच मयत हर्षद तगारे यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले। यावेळी परिसरातील नागरिकांनी सभापती केंगार यांच्यासमोर भागातील स्वच्छता संदर्भातील समस्यांचे गाऱ्हाणे मांडले। भागातील नवीन रस्ता झाला, मात्र ड्रेनेजचे झाकणच मुजवले गेल्याने ड्रेनेज लिकेज होऊन सांडपाणी घरात शिरत आहे। भागात गटारींची स्वच्छता दैनंदिन होत नाही, मक्तेदारी पद्धतीने या वार्डातील सफाईचे काम दिले असून त्यांच्याकडे पुरेशी कामगार व्यवस्था नसल्यामुळे स्वच्छतेचा बोजवारा उडत असल्यामुळे भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याचे सांगितले। त्यावर सभापती केंगार यांना तातडीने या भागातील नागरिक समस्यांच्या सोडवणुकीसह साफसफाई व स्वच्छता करण्यात येतील अशी ग्वाही दिली। डेंग्यू सदृश आजाराने युवकाचा मृत्यू झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। कुडचेनगर परिसरामध्ये डेंग्यूचे पेशंट भरपूर सापडत आहेत। याच्यापूर्वी सुद्धा पेशंट सापडलं, परंतु आपल्या परिसरामध्ये जे फॉगिंग व्हायला पाहिजे ते होत नाही आहे। औषधाचा फवारा व्यवस्थित होत नाही, फक्त सांगितल्यानंतर तेवढाच फक्त त्या ठिकाणी औषध वगैरे मारलं जातं आणि परत जैसे थी हीच अशीच परिस्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। अशी ही परिस्थिती आता सध्या भोडक्या आपल्या कुडचेनगरमध्ये पाहायला मिळते। कुडचेमळा परिसरामध्ये आमच्या भागातील हर्षद तगारे हा युवकाचा एक दुर्दैवी मृत्यू आज डेंग्यूच्या आजाराने झाला आणि भागामध्ये एक अत्यंत तरुण होतकोरी मुलगा आज दुर्दैवी त्याचा मृत्यू झाला। त्याबद्दल आम्ही आज त्यांच्या घरी कुटुंबांचं सांत्वन करण्यासाठी आलो होतो, आरोग्य सभापती आमचे केंगार साहेब आणि मी। आणि या ठिकाणी ज्या काही कुडचेमळा परिसरामध्ये नागरी सुविधा ज्या सुविधेपासून वंचित असणारा थोडा भाग आहे, बऱ्याच तक्रारी आता नागरिकांच्याकडून आपण ऐकून घेतल्या आणि त्यांना मी सांगितलं की येत्या काही दिवसांमध्ये जे काही आणि किरकोळ तक्रारी आहेत, जे स्वच्छतेच्या काय आम्ही उद्यापासून सगळी स्वच्छता करू शकतोय, पण नागरिकांच्या या ठिकाणी तीव्र भावना आहेत आणि त्या भावना आम्ही समजून घेतल्या आणि नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही त्या प्रकारच्या सुविधा नगरपालिकेच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न आम्ही करतो। सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे अनिश मालदार यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला। जाती धर्माच्या पलीकडे जाऊन अनिश सामाजिक उपक्रम राबवित असतात। त्यांच्या कार्याचा गौरव भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी शुभेच्छा देताना केला। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनिश मालदार यांनी वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत विविध समाज उपयोगी उपक्रम राबविले। त्यामध्ये चाणक्य अंत्यसंस्कार येथे 5,000 शेणी प्रदान करण्यात आल्या, तसेच प्रभाग क्रमांक 19 दत्त मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले। याशिवाय रक्तदान शिबिर देखील आयोजित करण्यात आले होते, त्याला युवकांकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला। रक्तदान शिबिराचे उद्घाटन सुरेश हाळवणकर यांनी केले, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रकाश मोरे, पैलवान अमृत भोसले उपस्थित होते, तर भाजप शहराध्यक्ष अनिल डाळ्या, नगरसेवक रवींद्र लोहार, राजू बोंद्रे, अब्रह्म आवळे, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत नवनाळे, नितेश पवार, समीर शिरगावे, प्रमोद पवार, अवधूत पाटील, अमीन पठाण, नितीन पडियार, वृषभ हेरलगे, प्रसाद भोपळे, वैभव आवळकर, संदेश आजगेकर, सागर कांबळे, सोहेल अत्तार यांनी अनिश मालदार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। अनिश मालदार हे जाती धर्माच्या पलीकडे जाऊन सामाजिक उपक्रम राबवित असतात। त्यांनी आजवर विविध समाज उपयोगी कार्य केले आहे। विविध जाती धर्माच्या लोकांचे कोरोनाने निधन झाले, मात्र नातेवाईक अंत्यविधी किंवा दफनविधी करण्यास पुढे येत नव्हते, अशांचे त्यांनी मोफत अंत्यविधी व दफनविधी केले।
तसेच अनेक गरजू निराधारांना जीवनावश्यक साहित्य देऊन मोलाचा आधार दिला. त्यांच्या या वाढदिवसाला भागातील नागरिकांनी भरभरून शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी नंदजी भुतडा, अतुल सुसवरे, सुनील कोष्टी, सत्तार बैरकदार, सागर सातपुते, अमन मुजावर, लियाकत कागवाडे, यासिन सय्यद, बाबासाहेब मुल्ला, हसन मिर्जे, बबलू जाधव, समीर अळंदे, समीर मिर्जे व अनिस मालदार फाउंडेशन सर्व कार्यकर्ते व भागातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. अनिश मालदार या युवा कार्यकर्त्याचा आज वाढदिवस आहे. मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आम्ही सगळे या निमित्ताने आज आलो आहे की आपला वाढदिवस कसा करावा याचा एक आदर्श अनिशने घालून दिलेला. विशेष म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये जे कोरोना पेशंट होते त्यांना कुणीही हात लावत नव्हते, अशा लोकांना पीपी किट घालून मोफत त्यांचं अंत्यविधी करणं, एका मुस्लिम कार्यकर्त्यांनी हिंदू स्मशानभूमीमध्ये जाऊन अशा पद्धतीची सेवा उपलब्ध केलेलं पश्चिम महाराष्ट्राचं एकमेव उदाहरण इचलकरंजीमध्ये अनिशच्या माध्यमातून घालून दिलेलं आहे. कोरोनाच्या काळामध्ये जाती धर्माच्या पलीकडे मानवतेच्या उद्देशाने केलेलं जे काम आहे ते अतिशय उल्लेखनीय काम आहे. आज उत्साही कार्यकर्त्यांनी वाढदिवस केला. काल वृक्षारोपण मोठ्या प्रमाणात या भागात झालेलं आहे आणि काल जागतिक रक्तदान शिबिराच्या निमित्ताने आज सगळ्या तरुण कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात इथं रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे. मी अनिशला वाढदिवसाची शुभेच्छा देतो, भावी कार्याला शुभेच्छा देतो. खूप खूप धन्यवाद. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात साथीचे आजार पसरू नयेत यासाठी आवश्यक त्या उपाययोजनांसह जनजागृती करण्यासंदर्भात आरोग्य सभापती संजय केंगार यांनी आरोग्य विभागाची बैठक घेऊन संबंधितांना योग्य त्या सूचना दिल्या. त्याचबरोबर नागरिकांनीही स्वतःची काळजी घेतानाच आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा असे आवाहन केले आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर जलजन्य कीटकजन्य आजारांची साथ उद्भवते, त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आरोग्य विभागाने तयारी केली आहे. या संदर्भात आरोग्य सभापती संजय केंगार यांनी आरोग्य विभाग तसेच मलेरिया अधिकाऱ्यांची बैठक घेतली. दरवर्षी पावसाळ्याच्या आगमनानंतर शहरात दूषित पाण्यामुळे जलजन्य आणि कीटकजन्य आजारांची साथ पसरते. त्यानुसार डेंग्यू, मलेरिया, चिकनगुन्या आदी डासांमार्फत तर गॅस्ट्रो, कॉलरा, विषमज्वर, अतिसार या पाण्यामार्फत पसरणाऱ्या आजारांची वाढ होऊ नये यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्येक भागावर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. आरोग्य कर्मचाऱ्यांनी दर 15 दिवसांनी प्रत्येक भागात घर टू घर भेटी देऊन साथरोगाचे सर्वेक्षण करावे. आजारांचा प्रसार, प्रतिबंधात्मक काळजी, लक्षणे, उपलब्ध घरगुती औषधोपचार तसेच धोक्याची चिन्हे यासंदर्भात नागरिकांना माहिती द्यावी. तसेच पाण्याचे साठे तपासून त्यामध्ये औषध टाकावे. भागात साचून राहणाऱ्या पाण्याची डबकी, तळेसदृश्य ठिकाणी पाहणी करून औषध फवारणीसह आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात यासारख्या आदी सूचना केल्या. त्याचबरोबर जनजागृतीसाठी भित्तीपत्रके काढण्यात आली असून त्याचेही नागरिकांना वाटप करण्याचे सूचित केले. सध्या शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना साथीच्या आजारांचा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे नागरिकांनीही पावसाळ्यात आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घेताना अनावश्यक पाणी साठा करणे टाळावे. आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा. घर आणि परिसरात स्वच्छता ठेवावी. आजारपण अंगावर न काढता तात्काळ उपचार करून घ्यावेत असे आवाहनही आरोग्य सभापती केंगार यांनी केले. बैठकीत आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील दत्त संगेवार, आरोग्य विभाग प्रमुख विश्वास हेगडे, मुख्य स्वच्छता निरीक्षक सूर्यकांत चव्हाण, स्वच्छता निरीक्षक विजय पाटील, मलेरिया विभाग प्रमुख, वॉर्ड इन्स्पेक्टर आदी उपस्थित होते.